गुड इवनिंग सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट, या 15 ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण ऑनलाईन तासिका संध्याकाळच्या वेळेस घेत आहोत. या ऑनलाईन तासिकेसाठी माझा विषय मराठी हा आहे. माझे नाव मनीषा नामदेव डोखे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाडखुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा परिषद अहमदनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिषजी येरेकर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कर्तव्य तत्पर शिक्षणाधिकारी माननीय भास्करजी पाटील साहेब, तसेच आपल्या जिल्ह्याच्या नोडल अधिकारी माननीय कार्ले मॅडम यांच्या संयुक्त विद्यमानाने या ऑनलाईन तासिका वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. या ऑनलाईन तासिका वर्गासाठी आमच्या संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय गुंडसाहेब, त्याचप्रमाणे तालुका नोडल अधिकारी माननीय त्रिभुवन साहेब, तसेच आमच्या पिंपरी केंद्राचे केंद्र प्रमुख जे आमचे प्रेरणास्रोत आहे असे पावसे साहेब, या सर्वांना मी ऑनलाईन तासिकेसाठी त्यांचं सहर्ष स्वागत करते आणि त्यांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे ही ऑनलाईन तासिका आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे आमची तंत्रस्नेही टीम म्हणजे आमचे आदरणीय भलती सर, आदरणीय पावसे सर, तसेच आदरणीय आमरे सर, या सर्वांनाही मी धन्यवाद देते, त्यांचे आभार मानते आणि आपल्या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करते. चला तर पाहूया, आज आपण आपला विषय आहे मराठी. मराठी विषयातील शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा घटक आपण आज शिकणार आहोत. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये इतर अनेक उपघटकांचा सुद्धा समावेश होतो. काही उपघटक तुम्ही शिकलेले आहात, तसंच काही उपघटक मात्र अजून शिकायचे राहिलेले आहेत. त्यातीलच एक उपघटक आज आपण शिकणार आहोत. मग आता शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या उपघटकामध्ये, या घटकामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तसेच पिल्लूदर्शक शब्द, या शब्द या घटकांचा समावेश होतो. आणि याला 32% भारांश दिलेला आहे आणि याला एकूण गुण 16 आहे. त्यातीलच आपण एक उपघटक म्हणजे घरदर्शक शब्द हा शिकणार आहोत आणि स्कॉलरशिप परीक्षेत या उपघटकावर आधारित एक प्रश्न विचारला जातो, तो 2 मार्कांसाठी असतो. त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दैनंदिन परिचयाचेच शब्द यामध्ये असतात. फक्त सराव केला किंवा वाचन वगैरे केलं तर आपल्या ते सहज ध्यानात राहतं. चला तर पाहूया मग आता आपण घरदर्शक शब्द. पा मुलांनो, आपण इयत्ता 3 आणि 4 च्या पुस्तकात सजीव हा घटक शिकलेलो आहे. सजीव, मग आता सजीवामध्ये 2 उपघटक पडतात, एक पशु पक्षी आणि दुसरा एक प्राणी आणि दुसरा वनस्पती. आता वनस्पती हा घटक असा आहे का जो स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही किंवा स्वतःचं घर स्वतः बांधत नाही. मग ते काय करतात तर स्वतःचा उपयोग दुसऱ्यांना निवारा तयार करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना घर बांधण्यासाठी करून देतात. पण दुसरा पहिला उपघटक आहे प्राणी. प्राण्यामध्ये पशु आणि पक्षी यांचा समावेश होतो. पशु म्हणजेच प्राणी. मग या प्राण्यामध्ये पशु आणि पक्षी म्हणजे प्राणी आणि पक्षी, काही प्राणी पक्षी घरे बांधतात, काही बांधत नाही. मग आता कोणते प्राणी पक्षी घरे बांधतात किंवा कोणते बांधत नाही याचा अभ्यास अगोदर आपण सुरुवातीला करणार आहोत. पा, प्राण्यांमध्ये पहिला घटक आहे स्वतःचा निवारा तयार करणारे प्राणी. आता आपल्याला माहितीये स्वतःचा निवारा किंवा स्वतःचं घर तयार करणारे प्राणी कोणते, त्यामध्ये माणूस हा स्वतःचा निवारा स्वतः तयार करतो. त्याचप्रमाणे माणसाप्रमाणे ससा असेल, उंदीर असेल, मधमाशी असेल, मुंग्या असतील आणि साळींदर जो अंगावर काटे असणारा प्राणी तो सुद्धा स्वतःचा निवारा किंवा स्वतःचं घर तयार करतो. तसंच यातला दुसरा
उपघटक आहे झाडावर निवारा असणारे प्राणी. आता पहा, जीवनातील बराचसा काळ नेहमी झाडावर घालविणारे काही प्राणी आहेत, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल माकड, खार, किंवा जो राज्य प्राणी म्हणून प्रसिद्ध झालेला आहे तो शेकरू, खारीसारखाच दिसणारा हा प्राणी आहे, आणि तो सुद्धा जीवनातील बराचसा काळ तो झाडावरच व्यतीत करत असतो, म्हणजे झाडावर सुद्धा त्यांचा निवारा असतो. आता त्यातलाच तिसरा उपघटक आहे निसर्गाचा आधार घेऊन राहणारे प्राणी. मग आता हे प्राणी काय करतात, स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही, मग ते काय करतात तर निसर्गाचा उपयोग करून आपला निवारा तयार करतात. निवारा तयार करत नाही तर स्वतःचा निवारा म्हणून वापर करतात. मग त्यामध्ये कोण असेल, सिंह आहे, वाघ आहे, कोल्हा आहे, अस्वल आहे, हरिणे, अजूनही आपल्याला असे बरेचसे प्राणी सांगता येतील की ते स्वतःचा निवारा तयार करत नाही तर ते निसर्गाचा आधार घेतात. आता पुढे पहा, दुसऱ्यांच्या निवाऱ्यात राहणारे, आता हा पण प्रश्न घटक एकदम प्राणी एकदम आपल्या परिचयाचा आहे. मग आता दुसऱ्यांच्या निवाऱ्यात राहणारे प्राणी कोणतं सांगता येईल तर तो आहे साप. आपल्याला माहिती आहे, आपण याच्यावरून एक म्हण सुद्धा ऐकलेली आहे की आयत्या बिळात नागोबा, त्यालाच आयत्या बिळात राहणारा नागोबा म्हणजेच साप. आणि हा दुसऱ्यांच्या निवाऱ्यात म्हणजे मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात राहत असतो. पुढे आहे दुसऱ्यांनी बनवून दिलेल्या निवाऱ्यात राहणारे प्राणी. मग याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो तर याच्यामध्ये पाळीव प्राणी. पहा, आपण माणूस स्वतःच्या उपयोगासाठी काही प्राणी पाळतो, मग त्यामध्ये घोडा असेल, गाय असेल, बैल असेल, शेळी असेल, मेंढी आहे, कुत्रा आहे, हे प्राणी माणूस स्वतःच्या उपयोगासाठी पाळत असतो. मग आता यांच्यापासून काहीतरी उपयोग होतो म्हणून त्यांच्या निवाऱ्याची सोय सुद्धा माणूस करतो, आणि त्यांच्या निवाऱ्यांना काही ठराविक नावं सुद्धा दिलेली आहेत, ते सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत. म्हणजे दुसऱ्यांनी निवारा बनवून दिलेले राहणारे जे प्राणी असतात त्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. आता हे झालं प्राण्यांच्या बाबतीत. आता काही पक्षी सुद्धा असे आहेत की स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात, काही मात्र स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही. प्राण्यांप्रमाणे ते सुद्धा इतर नैसर्गातील घटकांचा उपयोग करून आपला निवारा शोधतात. मग आता घरटी बनवणारे सुद्धा बरेचसे पक्षी आहे. पहा, त्याच्यामध्ये असेल सुगरण पक्षी, स्तर पक्षी, कावळा, चिमणी, शिंपी, हे पक्षी काय करतात, स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात. मग आता सुगरण पक्ष्याचे घरटे सुद्धा, घरट्याला सुद्धा नाव आहे, ते पुन्हा पण आपण शिकणार आहोत. आता सुतार पक्षी, हा सुतार पक्षी पहा, लाकूड असेल त्या सॉरी एखाद्या मोठ्या झाडाला, मोठ्या झाडाच्या फांदीला कोरून कोरून घर बनवतो, आणि त्याच्यामध्ये तो आपल्या पिलांचा त्याच्यामध्ये अंडी घालून पिलांचा जन्म होत असतो. तसंच कावळ्याचं सुद्धा घट्ट असतं, चिमणीचं सुद्धा घट्ट असतं, शिंपी हा पण पक्षी तुम्ही पाहिलेला असा चिमणीसारखा लहान असणारा हा पक्षी आहे, आणि तो स्वतःचा निवारा तयार करतो. मग तो निवारा तयार करताना तो काय करतो तर झाडाची, मोठ्या झाडांची पानं ते एकमेकांना जोडतो. मग त्यासाठी तो परिसरातील वेली असेल, धागे असतील, त्याला जो परिसरात जे घटक सापडतील त्या घटकांचा वापर करून तो त्याचं घर शिवतो. म्हणून त्याला शिंपी सुद्धा नाव दिलेलं आहे, आणि त्या छोट्याशा घरट्यात त्याच्या तो त्या अंडी घालतो, आणि त्या अंड्यामधून त्याच्या पिल्लांचा जन्म होत असतो. म्हणजे घरटी बनवणारे सुद्धा काही पक्षी आहेत. तसेच घरटी बनवणाऱ्या पक्ष्यांमध्ये स्वतःची घरटी न बनवता निसर्गाचा आधार घेऊन राहणारे सुद्धा काही पक्षी आहे. मग जसे प्राणी काही निसर्गाचा आधार घेऊन राहतात, तसे पक्षी सुद्धा निसर्गाचा आधार घेऊन राहतात. मग याच्यामध्ये काही पक्षी असे आहेत का ते निसर्गाचा आधार घेतात, त्यामध्ये पोपट असेल, परत घुबड असेल, हे पक्षी काय करतात तर झाडावरचा जो निघून गेलेला भाग किंवा पोकळ झालेला भाग, जो खोलगट झालेला असतो, अशा भागात आपली घरटी तयार करतात. घरटी म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरांना खोपा हे नाव दिलेलं आहे. आणि मग ते निसर्गाचा आधार घेऊन तयार झालेले असतात. तसंच काही पक्षी स्वतःचा निवारा तयार करत नाही, तो बराचसा काळ ते झाडावरच व्यतीत करत
असतात. मग आज आपणच अशाच घरदर्शक शब्द आणि त्या घरदर्शक शब्दांमधून कोणत्या घरांना कोणती नावं आहे, कोणत्या प्राण्यांच्या घरांना कोणती नावं आहे ते शिकणार आहोत. पा तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसत असेल तर घर आहे, परत इकडं मधमाशीचं पोळ आहे, वारुळ आहे, चिमणीचं घरट आहे, म्हणजे हे सगळे निवारे, पण त्या निवाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. मग आता या प्राणी पक्ष्यांना स्वतःची जी त्यांनी निवारे तयार केलेले आहेत त्या निवाऱ्यांना कोणकोणती नावं आहेत ते आज आपण शिकणार आहोत आणि त्यांच्या घरांची थोडीशी माहिती घेणार आहोत. पहा माणसांची जशी घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वतः बनवतात तर काही पशुपक्षी स्वतःचं घर बनवत नाही, तर ते निसर्गाचा आधार घेतात. अशाच काही प्राणी पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत. पहा पहिला आहे माणूस, माणसाचं घर. पहिला पाहणार आपण माणसाचं घर. माणूस स्वतःसाठी निवारा तयार करतो आणि त्याच्या निवाऱ्यालाच घर म्हटलं जातं. मग तो घर बांधताना कशाचा विचार करतो, तर थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं, उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं, वारा असेल, ऊन असेल, थंडी असेल, पाऊस असेल, या घटकांपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून माणूस घर बांधत असतो. आणि एक सुरक्षेची हमी माणसाला घरापासूनच मिळत असते आणि म्हणून तो निवारा तयार करतो आणि त्या निवाऱ्यालाच आपण घर असे नाव दिलेले आहे. आता पहा दुसरा आहे चिमणीचे घरटे. पहा चिमणीचे घरटे, चिमणी सुद्धा स्वतःचा निवारा स्वतः तयार करते आणि तिच्या निवाऱ्यालाच घरटे असं म्हणतात. मग ती परिसरातील या घरट्यासाठी परिसरातील वाळलेले गवत असेल, काडे असतील किंवा कापूस असेल, धागे असतील, जे तिला परिसरात वस्तू मिळतील त्या वस्तूंचा उपयोग करून ती घरटे बांधत असते आणि आपले अंडी त्यामध्ये घालून त्या अंड्यांना उबवून त्यातून पिलांचा जन्म झाला की ती त्यामधून त्या घरट्यापासून लांब जात असते. आता पुढे पाहणार आहोत आपण पाळीव पोपटांचा पिंजरा. पहा काही लोक आपल्या हौसे खातर काही पक्षी पाळतात, त्याच्यामध्येच आहे पोपट. आता पोपट हा पक्षी माणसासारखी बुद्धिमत्ता असणारा असा असतो आणि तो माणसासारखं बोलू शकतो, माणसासारखे आवाज काढू शकतो आणि म्हणून लोक आपल्या हौसे खातर त्याला पाळतात. मग त्याच्या चाऱ्याची सोय केली जाते, अन्नपाण्याची सोय केली जाते, त्याला खायला आवडीचे पदार्थ दिले जातात आणि त्याच्या राहण्याची सुद्धा सोय केली जाते आणि मग त्या राहण्याच्या जागेलाच आपण पिंजरा म्हणतो. पुढे आता आहे जंगली पोपटांची ढोली. पा जसं पाळीव पोपटांसाठी पिंजरा असतो तसं जंगलातले पोपट असतात ते काय स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही, तर मग ते काय करतात, तर परिसरातील जे मोठी मोठी झाडं असतात त्या झाडांचा काही भाग निघून गेलेला असतो आणि खोलगट भाग तयार झालेला असतो. अशा खोलगट भागामध्ये हे पक्षी आपला निवारा तयार करतात. मग त्या खोलगट भागामध्ये ते वाळलेले गवत असेल, काही परिसरातील मऊ पिसं असतील, असे मऊ जागा तयार करून त्यात अंडी घालतात आणि ती अंडी उबवून त्यातून त्या अंड्यातून त्यांच्या पिलांचा जन्म होत असतो आणि पिलांचा जन्म झाल्यानंतर काही दिवस त्यांचं भरमपोषण केल्यानंतर ते पक्षी त्या घरट्यात ढोलीतून उडून गेल्यानंतर त्या ढोलीकडे ते परत जात नाही, पुन्हा पुढच्या वेळेस दुसऱ्या जागेचा शोध घेत असतात. म्हणजेच जंगली पोपट्यांच्या निवाऱ्याला आपण ढोली असं म्हणतो. पुढे आहे उंदराचं बिल. आता हा छोटा प्राणी आहे आणि हा घराच्या आसपास पण आपल्याला आढळतो.
मग घराच्या आसपास तो राहतो असं नाही, तो फक्त खरकटे अन्न त्याच जे खाद्य आहे ते शोधण्यासाठी येत असतो, मात्र इतर वेळेस तो स्वतःच निवारा किंवा स्वतःच घर तयार करतो आणि त्याच्या निवाऱ्याला आपण उंदराचं बीळ असं म्हणतो. मग हे बीळ तयार करताना तो जमीन पोखरतो, जमीन पोखरून अगदी खोलवर खूप लांब पर्यंत त्याचं बीळ असतं आणि त्यामध्ये त्या उंदराच्या पिलांचा जन्म होत असतो. आणि फक्त खरकटे अन्न वगैरे खाण्यासाठी हे पिलं किंवा हे प्राणी बाहेर येत असतात, म्हणजे त्यांच्या निवाऱ्याला आपण काय म्हणतोय, बीळ म्हणतोय. पुढे आहे कावळ्याचं घरट. पा, जसं चिमणीचं घरट असतं तसं कावळ्याचं सुद्धा घरट असतं. पण कावळ्याचं घरट आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट माहितीये, कावळा आणि चिमणी यांची, म्हणजेच कावळ्याचं घरट ओबड धोबड असतं, चिमणीचं घरट मात्र ती सुंदर बनवते. कावळ्याचं घरट काड्याकुड्यांचं काट्यांचं आणि उंच अशा मोठ्या झाडावर बांधलेलं असतं आणि स्वतःच्या अंड्याचं आणि पिलांचं संरक्षणाच्या दृष्टीने ते उंच असं झाडावर घर बांधत असतात. आणि त्या कावळ्याच्या घरट्यात कोकिळीचे सुद्धा अंडे असतात असं आपण ऐकलेलं आहे, आपल्या आजी आजोबा यांच्याकडून ऐकलेलं आहे का, कोकिळ हा अळशी पक्षी आहे, मग तो काय करतो तर स्वतःची अंडी कावळ्याच्या घरट्यात घालतो. आणि कावळा पण कावळ्याला पण वाटतं, कारण कोकिळ आणि कावळा सारखाच दिसतो, थोडासा रंग सारखा असतो, त्याच्यामुळं त्यांची अंडी पण सारखी असतात आणि त्यांना असं वाटतं की कावळ्याला असं वाटतं की आपलंच अंड आहे आणि आपलंच अंड समजून त्या पिलाचं ते तो संरक्षण करत असतो. म्हणजेच कावळ्याच्या निवाऱ्याला सुद्धा आपण घट्ट म्हटलेलं आहे. पुढे आहे कोंबडीचे खुराडे. पा, कोंबडी हा सुद्धा पक्षी आहे. कोंबडी पक्षी आहे, तो माणूस स्वतःसाठी हा पक्षी पाळतो आणि या पक्षापासून अंडी मिळतात, मांस मिळतं, म्हणजे जीवनासाठी उपयोगी वस्तू मिळतात, म्हणून अन्न म्हणून त्याचा उपयोग केला जातो. म्हणून या कोंबडीच्या अन्नाची किंवा खाद्याची सोय केली जाते, त्यांच्यासाठी निवारा तयार केला जातो आणि त्या निवाऱ्यालाच आपण कोंबडीचं खुराड असं म्हणतो. पुढे आहे कोळ्याचं जाळ. आता कोळी एकदम छोटा कीटकवर्गीय प्राणी आहे. आता हा कोळी, त्याला खेड्यापाड्यात कातीन पण म्हणतात, मग तो स्वतःचा निवारा तयार करतो. पहा, तुम्ही पाहिले असेल बऱ्याचशा वेळेस दारांच्या आजूबाजूला किंवा कोपऱ्यांमध्ये या कोळ्यांचे, झाडांमध्ये सुद्धा या कोळ्यांची जाळे असतात आणि त्यांची पांढरी शुभ्र अंडे सुद्धा असतात आणि स्वतःचा निवारा तयार करून त्या अंड्यातून त्यांच्या पिलांचा जन्म होत असतो आणि त्यांच्याच निवाऱ्याला आपण जाळे म्हणतो. पुढे आहे गायीचा गोठा. आता गाई, गाय बैल हे का हे प्राणी काय करतो, आपण आपल्या फायद्यासाठी पाळत असतो. मग त्यांच्यासाठी त्यांच्यापासून आपल्याला अनेक प्रकारचे उत्पन्न मिळत असतं. गाईचा उपयोग आपल्याला खत म्हणून, गाईच्या शेणाचा उपयोग खत म्हणून होतो, तसेच दुधासाठी गाई उपयोग असते, तसेच बैल ओझे वाहण्यासाठी उपयोगी असतो, इतर कष्टाची कामं करण्यासाठी बैलाचा वापर केला जातो. म्हणजेच थोडक्यात काय, तर हे प्राणी आपण पाळतो. मग हे प्राणी पाळल्यानंतर त्यांच्या चाऱ्याची सुद्धा आपण सोय करतो, त्यांना राहण्यासाठी जागा सुद्धा तयार करतो आणि मग त्यांच्या राहण्याच्या जागेलाच आपण गोठा असे म्हटलेले आहे. म्हणजेच गाई बैलांचा काय असतो, तर गोठा असतो. पुढे आपण पाहणार आहोत घोड्यांचा तबेला. पा, घोडा हा सुद्धा पाळीव प्राणी आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक त्यांच्या दरबारामध्ये किंवा त्यांच्या राजवाड्यांमध्ये खूप प्रकारचे घोडे असायचे, वेगवेगळ्या प्रकारचे घोडे असायचे. मग हे घोडे ते का पाळायचे, तर या घोड्यांचा उपयोग युद्धासाठी केला जायचा. युद्धाला जाण्यासाठी ज्याच्याकडे जास्त घोडे त्याच्याकडे जास्त सैन्य, तो मोठा राजा मानला जायचा. मग हे घोडे पाळले जायचे, मग त्यांच्या राहण्याची सुद्धा सोय केली जायची, चाऱ्याची सुद्धा सोय केली जायची आणि मग या राहण्याची चाऱ्याची सोय केली जायची आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणालाच त
तबेला असं किंवा याला पागा सुद्धा म्हणतात. घोड्याचा पागा पण असतो आणि घोड्याचा तबेला किंवा पागा असतो. पुढे आहे पक्ष्यांचं घरट. पा पक्षी अनेक प्रकारचे पक्षी एक घरट बांधतात, काही बांधत नाही हे आपण शिकलोय. पण जे पक्षी घरटी बांधतात ते पक्षी त्या घरट्यांचा उपयोग ठराविक काळापर्यंतच करतात. म्हणजे अंडी घालणं, ती उगवणं, त्या अंड्यांमधून पिलांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर त्यांचं भरण पोषण करतात आणि भरण पोषण झाल्यानंतर काही काळानंतर हे पक्षी उडून गेल्यानंतर ते घरटं रिकाम होतं आणि त्या घरट्याकडे हे पक्षी पुन्हा फिरकत नाही. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा त्यांना अंडी घालायची असतात तेव्हा मात्र ते दुसऱ्या घरट्याचा दुसरे घरटे तयार करतात किंवा दुसरे घरटे शोधतात. पुढे आहे मधमाशीचे पोळे. पा मधमाशी हा सुद्धा एक कीटकवर्गीय प्राणी आणि सतत कष्ट करणारा प्राणी म्हणून मधमाशी कपाईलं जातं. पा आपण पाहतो मधमाशी कधीही बसलेली आपल्याला दिसत नाही. या फुलावरून त्या फुलावर जायचं, त्या फुलावरून त्या फुलावर आणि मध गोळा करायचं आणि हे मध ती एका ठिकाणी साठवत असते आणि त्यासाठी ती स्वतःचा निवारा तयार करते, स्वतःचं घर बांधते आणि अगदी कप्प्या कप्प्याचं सुंदर असं घर मधमाशीचं असतं आणि त्याच मधमाशीच्या घराला आपण पोळे म्हणतो. या मधमाशीच्या घरामध्येच ती आपलं मध पण साठवते आणि स्वतःची अंडी पण घालते आणि त्या अंड्यातून तिच्या पिलांचा जन्म होत असतो. पुढे पाहणार आहोत आपण मुंग्यांचं वारूळ. मुंगी पण मधमाशी सारखाच सतत कष्ट करणारा प्राणी मानला जातो आणि या मुंग्या सुद्धा स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात. जमिनीतील अगदी बारीक वाळू किंवा रेती उपयोग करून ते उंच उंच असं घर तयार करतात आणि त्या घरालाच आपण वारूळ असं म्हणतो. आणि या मुंग्यांच्या वारुळातच आपण पाहिलेलं आहे की आयत्या बेळात येऊन राहणारा कोण आहे, साप. तो या मुंग्यांच्या वारुळामध्ये येऊन राहतो. मुंग्यांची अंडी पांढऱ्या रंगाची आणि एकदम छोट्या प्रकारची असतात. सापाच्या घराला सुद्धा आपण वारुळ म्हटलेला आहे. म्हणजे साप हा काय करतो, स्वतःचा निवारा तयार करत नाही, तर तो स्वतःचा निवारा तयार न करता दुसऱ्यांच्या निवाऱ्यात जाऊन राहतो, म्हणजेच आयत्या बिळात राहतो. म्हणून त्याला आयत्या बिळात नागोबा सुद्धा म्हणतात. म्हणजे सापाचा आणि मुंग्यांचं वारुळ हा त्यांचा निवारा आहे. पुढे आहे वाघाची गुहा किंवा जाळी. पा आता आपण पाहिलंय काही प्राणी स्वतःचा निवारा तयार करत नाही, मग ते काय करतात, तर ते स्वतःचा निवारा तयार न करता निसर्गाचा आधार घेऊन राहत असतात. मग त्यामध्ये वाघ असेल, सिंह असेल, हे काही स्वतःचा निवारा तयार करत नाही, तर डोंगरा खालचा जो भाग असतो, काही भाग दगडाचा निघून गेलेला असतो आणि खोलगट असा आतमध्ये जाण्यासाठी योग्य असा भाग तयार झालेला असतो त्याला गुहा म्हटलं जातं. डोंगरांच्या खाली तयार झालेला हा भाग असतो आणि अशा गुहेंमध्ये हे वाघ आणि सिंह राहत असतात. ते स्वतःचा निवारा तयार करत नाही, तर निसर्गाचा आधार घेतात. तसंच वाघाची जाळी सुद्धा म्हटलं जातं. मग जाळी म्हणजे काय, तर दाट झाडे आणि वेली यांची गुंफण असलेली जागा, यालाच जाळी म्हणतात. आणि ज्या वेळेस वाघाला शिकार वगैरे शोधायची असते तेव्हा या जाळीचा आधार घेऊन तो आपलं पुढचं सावज किंवा शिकार शोधत असतो आणि म्हणून अशा दाट जागी वाघांची भीती असते. म्हणून त्याची राहण्याची जागा सुद्धा जाळी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे वाघ आणि सिंहाची राहण्याचे निवारे कोणते आहे, तर गुहा.
पापुडा पाहणार आहोत आपण हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबारखाना. आता आपण पाहिले पूर्वीच्या काळी राजे लोक घोडे पाळायचे, त्याचप्रमाणे हत्ती सुद्धा पाळले जायचे. मग हत्ती सुद्धा युद्धासाठी उपयोगी पडायचे आणि मग या हत्तींच्या राहण्याची सोय केली जायची. त्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी चारा वगैरे पुरवला जायचा आणि मग त्यांचे राहण्याच्या जे ठिकाणं होती त्यालाच आपण हत्तीखाना किंवा अंबारखाना हे नाव दिलेलं होतं. पुढं आहे घुबडाची ढोली. हा सुद्धा एक पक्षी आहे आणि हा सुद्धा स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही, तर हा काय करतो, पोपटाप्रमाणेच निसर्गातील जी झाडं असतात त्या झाडांचा जो खोलगट भाग असतो, जो निघून गेलेला भाग असतो आणि खोलगट जागा राहिलेली असते, अशा ठिकाणी हे घुबड आपला निवारा तयार करतात. त्याच ठिकाणी मऊ गवत वगैरे टाकलं जातं आणि त्यावरच ते अंडी घालतात. इतर वेळी मात्र हे पक्षी झाडावरच राहतात. थोडक्यात काय, तर घुबडाच्या निवाऱ्याला आपण ढोली असं म्हणतो. पुढे आहे सुगरणीचा खोपा. आता पहा, चिमणीपेक्षा एकदम लहान असणारा प्राणी म्हणजे सुगरण. आता हा सुगरण सुगरण हा पक्षी चिमणीपेक्षा लहान असणारा पक्षी आहे आणि सगळ्यात सुंदर घट्ट कोणाचं असेल तर सुगरणीचं. अगदी विणकाम केल्यासारखं घट्ट तिचं असतं आणि ती या घट्ट्यासाठी खूप मेहनत घेत असते. अगदी 2-3 महिने तिला ते घट्ट बनवण्यासाठी लागत असतं आणि तिचं घट्ट्याची एक विशेषता आहे, ती इतकं सुंदर घट्ट बनवते की त्यामध्ये तिच्या आतून घट्ट्याची जर रचना पाहिली तर डबल मजली घर असतं आणि तिचं हे घट्ट काटेरी झाडे किंवा विहिरीच्या कडेला जी झाडे असतात ती तिची एखादी फांदी आतमध्ये विहिरीमध्ये लोंबकळलेली असते, अशा ठिकाणी ही चिमणी ही सुगरण आपला खोपा तयार करत असते. तिच्या घराला आपण खोपा म्हणतो. आणि एखादा प्राणी चुकून जरी आला तिच्या खोप्यापर्यंत तरी आतमध्ये डबल मजली घर असल्यामुळे ते एका मजल्यापर्यंत तो प्राणी पोहोचतो आणि त्याला ती अंडी सापडत नाही, तिथून तो माघारी परततो. म्हणजे असा नियोजनपूर्वक खोपा तिने बांधलेला असतो. तिच्या घराला आपण खोपा म्हणतो. पुढे मासे. आता हा मासे हा जलचर प्राणी आहे म्हणजे पाण्यात राहणारा, पाण्यातूनच ते हवा घेतात, श्वसन पाण्यातच त्यांचे कल्ले जे असतात ते श्वसन करतात आणि पाण्यातच राहतात. म्हणजे त्यांचा निवारा पाणी हा आहे. पण याच्यामध्ये काही प्राणी असे आहेत का ते चिखलात पण राहतात, पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. मग असे कोणते सांगता येतील, तर बेडूके, कासवे, मगरे, सुसरे हे प्राणी काय करतात, काही काळ पाण्यात पण जातात शिकार शोधण्यासाठी, जमिनीवर पण राहतात आणि दलदलीच्या ठिकाणी पण राहतात आणि ते ठराविक काळापुरते वरती येतात. काही वेळेस ते पाण्यात राहतात. या प्राण्यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. पुढे आहे वटवाघूळ. आता वटवाघूळ हा निशाचर प्राणी आहे. निशाचर म्हणजे काय, तर तो रात्रीच्या वेळी जागतो आणि दिवसा मात्र काय करतो, रात्रीच्या वेळी जागतो आणि दिवसा मात्र झोप घेत असतो. रात्रीच्या वेळी त्याला दिसतं, दिवसा मात्र त्याला दिसत नाही. आणि ज्या ठिकाणी अडगळीची जागा म्हणजे पडक्या भिंती ज्यापर्यंत कोणी जात नाही अशा ठिकाणी हे वटवाघळ राहतात, किंवा उंच झाडे असेल त्या उंच झाड्यांवर सुद्धा हे पक्षी आढळतात, प्राणी आढळतात. वटवाघूळ हा प्राणी आहे, पक्षी नाही. झाडांवर सुद्धा हे उलट्या स्वरूपात आपल्याला लटकलेली दिसत असतात. पुढे पाहणार आहोत आपण
कोल्हा जंगल। आता कोल्हा, कोल्हा हा जंगली प्राणी आहे आणि मग तो पण स्वतःचं घर किंवा स्वतःचं निवारा तयार करत नाही, मग तो जंगलाचा आधार घेऊन जंगलातील छोटे छोटे प्राणी यांना आपली आपलं भक्ष्य बनवतो आणि जंगलातच राहतो। पुढे आहे ससा, सशाचं बीळ। ज्याप्रमाणे उंदराचं बीळ असतं त्याप्रमाणे सशाचं सुद्धा बीळ असतं। पांढरा शुभ्र असणारा हा प्राणी खूप चंचल असतो आणि स्वतः जमीन पोखरून स्वतःचं बीळ तयार करतो आणि बीळ तयार करताना जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा मात्र पुन्हा आपलं बीळ तो मातीने झाकून टाकतो, कारण आपल्या आतमध्ये असलेल्या पिल्लांना त्रास होऊ नये किंवा त्यापर्यंत कोणी पोचू नये म्हणून हे प्राणी काय करतात, बीळ थोड्या वेळापुरते झाकून ठेवतात आणि जेव्हा त्यांना परत जायचं असतं त्यावेळेस पुन्हा ते बीळ बिळाचं तोंड उकरतात आणि आतमध्ये जातात। सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारे हे प्राणी आपल्या बिळाचं संरक्षण करत असतात। पुढे आहे मेंढी। मेंढी हा प्राणी आहे। आता मेंढीच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण मेंढवाडा असे म्हणत असतो। आता हा मेंढी काय करते तर हा पाळीव प्राणी आहे आणि पाळीव प्राणी असल्यामुळे त्याला आपण त्याच्या निवाऱ्याची सुद्धा सोय करतो। मेंढीपासून अनेक उत्पादने किंवा अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात। मेंढीपासून लोकर मिळते, दूध मिळते, त्याचप्रमाणे मेंढीच्या खताचा सुद्धा उपयोग होतो आणि मग या मेंढ्यांना राहण्यासाठी आपण जो निवारा तयार करतो त्यालाच मेंढवाडा असे म्हटलेले आहे। पुढे आहे अस्वल, डोंगर कपारी। पा, अस्वल हा वाघ आणि सिंहांसारखा स्वतःचा निवारा तयार करत नाही, तर डोंगराच्या ज्या कपारी असतात ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी हे प्राणी लपून राहतात आणि अन्न शोधण्यासाठी फक्त बाहेर पडत असतात। इतर वेळेस मात्र डोंगर कपारींच्या ठिकाणीच ते राहतात, म्हणजेच त्यांचं निवाऱ्याचं ठिकाण कोणतं आहे तर डोंगर कपारी। पुढे आहे डुक्कर, डुक्करचा डुक्करवाडा। पा, आता डुक्कर हा ज्या ठिकाणी गटारी असतील किंवा अशुद्ध ठिकाण असतील अशा ठिकाणी राहणारा प्राणी आहे। मग फक्त खरकटे अन्न ज्या ठिकाणी जास्त साचलेले असते अशा ठिकाणी तो खाण्यासाठी बाहेर येतो। इतर वेळेस ज्या ठिकाणी कायम स्वरूपाचे ते डुक्कर असतात अशाच ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणाला नाव दिलेलं आहे डुक्करवाडा, म्हणजे डुक्करांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे तर डुक्करवाडा। पुढे आहे मोर, झाड। मोराचं राहण्याचं ठिकाण झाड आहे। पा, मोर खूप सुंदर दिसणारा असा पक्षी आहे पण आपला बराचसा जीवन किंवा बराचसा जीवनाचा काळ जीवनक्रम तर झाडावर व्यतीत करत असतो। मग ज्यावेळेस त्यांच्या लांडोर या माद्यांना अंडी घालायची असतात तेव्हा मात्र ती दाट गवत झाडी किंवा दाट गवत अशा ठिकाणी मऊ गवताची जागा तयार करतात आणि त्या ठिकाणी ती लांडोर स्वतःची अंडी घालते, ती उबवते आणि त्यातून पिलांचा जन्म होत असतो। इतर वेळेस मात्र मोराचं राहण्याचं ठिकाण हे झाडच असतं। पा, पुढे पाहणार आहोत आपण विंचू, दगडांच्या फटी। जिथं अडगळीची जागा आहे, जिथं बऱ्याच दिवसापासून दगड वगैरे पडलेले असतात अशा ठिकाणी हे विंचू राहतात आणि म्हणून त्यांच्या निवाऱ्याला आपण दगडांच्या फटी असं नाव दिलेलं आहे। विटा असतील, अडगळीचे दगड असतील अशा ठिकाणी हे विंचू राहत असतात। पुढे ढेकून, पाठ, ढेकणाचे राहण्याचं ठिकाण लाकूड किंवा भिंतीच्या ज्या फटी असतात, भिंतीच्या ज्या निघालेला भाग असतो अशा ठिकाणी किंवा रंगाच्या मागे
त्या ठिकाणी हे ढेकून राहत असतात. मग हा ढेकून माणसाचं रक्त शोषणारा प्राणी आहे आणि तो इतर वेळेस दिवसा मात्र लपून बसत असतो आणि रात्रीच्या वेळेस मात्र हे ढेकून अन्न शोधण्या त्यांचं रक्त शोधण्यासाठी बाहेर पडत असतात. पुढे आहे गोगलगाय शंख. पण आता गोगलगायचे सुद्धा अनेक प्रकार आहे. काही शंखाच्या गोगलगाय आहेत तर काही साध्या गोगलगाया पण आहे. मग शंखाची जी गोगलगाय असते ती तिचं घर ती स्वतः शंख म्हणजे तिचं घरच असतं आणि ते तिच्या पाठीवर असतं. तिला धोक्याची जाणीव झाली तर ती लगेच आपलं सगळं शरीर त्या शंखामध्ये लपवून ठेवत असते. इतर वेळेस किंवा इतर गोगलगाया ज्या असतात त्या मात्र जो ओलसर भाग असेल पाण्याचा भाग असेल अशा ठिकाणी राहत असतात आणि त्या ठिकाणीच आपला जीवन व्यतीत करत असतात. पण जी शंखाची गोगलगाय ती आपलं घर आपल्या पाठीवरच घेऊन फिरत असते. अशा प्रकारे आपण अनेक प्राणी आणि पक्षी यांचे निवारे पाहिलेले आहेत. आता स्कॉलरशिप परीक्षेत या प्राणी पक्ष्यांच्या निवाऱ्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा सराव आपण करणार आहोत. त्यासाठी नमुना प्रश्न आपण घेणार आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित वाचायचे आणि उत्तरं द्यायचे. पा योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. सिंह कोठे राहतो? आता पा आपल्याला माहितीये सिंह स्वतःचा निवारा तयार करतो का? तर नाही. तो काय करतो? निसर्गाच्या निवाऱ्याचा उपयोग करत असतो. मग आपण पर्याय पाहणार आहोत. पर्याय भील, गुहा, पागा आणि जाळे. आता भील माहिती आपल्याला उंदराचं असतं किंवा सशाचं असतं. गुहा वाघ किंवा सिंहाची असते. पागा मात्र घोड्याचा असतो आणि जाळे मात्र आपल्या कोळ्याची असते. म्हणून सिंह कोठे राहतो आपल्याला माहितीये उत्तर कोणतं आहे? गुहा. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न आहे पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? आता आपण शिकलेलो आहे पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात, तरी आपण पर्याय वाचून घेणार आहोत. पहिला पर्याय पोळे, पिंजरा, वल्सन, घरटे. आता पोळे, पोळे हे मधमाशीचे असते. पिंजरा, पिंजरा हा माणसाने बांधून दिलेल्या पाळीव प्राण्यांसाठी असतो, माणसाने तयार केलेला असतो. वल्सन म्हणजे पक्षी जी भिंत आणि वरचं छत आहे त्याच्यामध्ये जी जागा असते त्याला वल्सन म्हणतात. आणि घरटे पक्ष्यांच्या घरांना आपण काय म्हणतो? घरटे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर याच बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे धुलीत कोण कोण राहत? अगोदर पर्याय वाचून घ्यायचे सगळे. चिमणी आणि कावळा. पर्याय क्रमांक 2 पोपट आणि घुबड. पर्याय क्रमांक 3 कोंबडी आणि बदक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे मोर आणि लांडोर. पा आता चिमणी आणि कावळा याच काय असतं? घरटं असतं. तसंच पोपट आणि घुबड, आपल्याला माहिती पोपट आणि घुबड हे काही स्वतःचे निवारे तयार करत नाही तर निसर्गाचा आधार घेऊन त्या निसर्गातील झाडांचा उपयोग आपल्या निवाऱ्यासाठी करत असतात आणि त्यालाच आपण नाव दिलेलं आहे धुली असं. पुढे कोंबडी आणि बदक. कोंबडी बदक हा पण पर्याय नाही. मोर आणि लांडोर हा पण पर्याय नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच उत्तर आहे. म्हणून आपण 2 नंबरचा गोल रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न आहे उंदराच्या घरास काय म्हणतात? पा उंदीर
आपण या प्राण्याचं सुद्धा आपण माहिती पाहिली पाहिलेली आहे. आता उंदीर स्वतःचा निवारा स्वतः तयार करतो. मग निवार आपण पर्याय वाचून घेऊ. पर्याय एक आहे बीळ, दोन वारूळ, तीन गुहा आणि चार डोली. मग आता उंदराच्या घराला आपण तो स्वतःचा निवारा तयार करतो म्हणून त्याच्या निवाऱ्याला आपण नाव दिलेलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बीळ. वारूळ मात्र मुंग्यांचं असतं किंवा सापाचं असतं. गुहा वाघसिंहाची असते आणि डोली पोपट किंवा घुबड्याची असते आणि बीळ उंदराचं असतं. म्हणून पर्याय क्रमांक एक हे पर्याय बरोबर असल्यामुळे आपण एक नंबरचा गोल रंगवणार आहोत. पुढे आहे म्हशीच्या घराचे नाव काय. आता पहा, म्हैस हा कसा आहे, पाळीव प्राणी आहे आणि माणूस स्वतःच्या उपयोगासाठी हे प्राणी पाळतो आणि मग त्यासाठी त्याला निवारा सुद्धा तयार करून देतो. मग त्या निवाऱ्याला सुद्धा नाव आहे, ते पण आपण शिकलेलो आहोत. पहा, पहिला आहे अंबारखाना. अंबारखाना कोणाचा असतो, तर हत्तींचा असतो. पिलखाना, आता पिलखाना हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, कोणाला माहित पण असेल. पिलखाना हा उंटांचा असतो. ज्या ठिकाणी उंट पाळले जातात आणि त्या उंटांना राहण्याची सोय केली जाते त्याला पिलखाना सुद्धा म्हणतात. पागा, पागा हा घोड्यांसाठी बांधलेला असतो. आणि गोठा, गोठा हा पाळीव प्राण्यांसाठी म्हणजे बैल, गाय, म्हैस यांच्यासाठी बांधलेला असतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे. आणि मग आपण चार नंबरचा गोल रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, पाळीव पोपटाच्या घराला काय म्हणतात. आता आपण पोपटांचे दोन प्रकार पाहिले, जंगली पोपट आणि पाळीव पोपट. आता जंगली पोपट राहणारे, जंगली पोपट ज्या ठिकाणी राहतात त्याचंही ठिकाण पाहिलं, पाळीव पोपटाच्या घराचं पण नाव पाहिलं. तर आपण पर्याय पाहू अगोदर. पिंजरा, दोन नंबर ढोली, तीन नंबर गोठा, चार नंबर वारूळ. आता आपल्याला माहितीये पिंजरा, याचं उत्तर काय आहे, पिंजरा. कारण माणूस स्वतःच्या हौशेखातर या पोपटांना पाळत असतो आणि त्यांना निवाऱ्याची सोय करतो, त्यासाठी तो पिंजरा तयार करतो. डोली मात्र जंगली पोपटांची असते. गोठा गाई बैलांचा असतो आणि वारूळ मात्र मुंग्यांचं असतं. चला पुढचा प्रश्न आपण पटपट प्रश्न पाहणार आहोत. पहा, मुंग्या कोठे राहतात, पर्याय वाचायचे. आता पहा, मुंग्यांचं राहण्याचं ठिकाण बीळ, वारूळ, घर, अंगण. पहा, मुंग्यांचं राहण्याचं ठिकाण आपल्याला माहितीये, बिळात काय मुंग्या राहत नाही, घरात नाही, अंगणात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक दोन वारूळ, मुंग्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, वारूळ. पुढचा प्रश्न आहे, खुराड्यात कोण राहत. आता खुराड्यात पहा, पर्याय वाचू आपण, कुत्रा, मांजर, कोंबडी, ससा. आता कुत्र्यासाठी खुराड नसतं, मांजरीसाठी नसतं, कोंबडीसाठी आपण काय बांधतो, खुराड बांधतो. आणि ससा मात्र बिळात राहतो. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढे पहा, वटवाघळाच्या घराची पण आपण माहिती घेतलेली आहे. वटवाघळाचे घर कोणते. पहा, गोठा, तबेला, पडक्या भिंती किंवा घर. आता आपल्याला माहिती, गोठ्यामध्ये वटवाघळ राहत नाही, तबेला नाही आणि पडक्या भिंती हे त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून आपण त्याचा पर्याय क्रमांक तीन हा रंगवणार आहोत. पुढे आहे, माणूस कोठे राहतो. आपल्याला माहिती, माणसाचं राहण्याचं ठिकाण पाण्यात, दोन अंगणात, तीन दारात आणि चार घरात. माणसाचं राहण्याचं ठिकाण घर आहे. माणसाचा निवारा घर असल्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, कोणाचे घर पाठीवर असते. हे पण आपण शिकलेलो आहोत, कोणाचे घर पाठीवर असते. तर त्यामध्ये आहे, एक गोगलगाय, दोन पाल, तीन कासव आणि चार सरडा. आता आपल्याला माहिती आहे, गोगलगाय ही शंकाची जी गोगलगाय असते तिचं घर तिच्या पाठीवरच असतं.
म्हणून पर्याय क्रमांक एक हा उत्तर, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढे पाहूया आपण. पा, सुगरणीच्या घराला काय म्हणतात? आता आपण पाहिलंय सुगरण हा पक्षी स्वतःच घर बनवत असतो आणि त्या घराला तिच्या विशिष्ट नाव आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो ते पाहूया. एक घरटे, दोन खोपा, तीन घर आणि चार झाड. मग सुगरणीच्या घराला आपण काय म्हणतो? खोपा. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, घोड्यांना बांधण्याची किल्ल्यातील जागा कोणती? पा, किल्ल्यामध्ये पूर्वीच्या काळी घोडे पाळले जायचे आणि मग त्यांच्या निवाऱ्याची सोय केली जायची आणि मग या घोड्यांना बांधण्यासाठी जी जागा असते तिला नाव दिलेलं आहे, ते आपण आज पाहणार आहोत. पुढे पा, खुराडे, दोन नंबर गोठा, तीन नंबर अंबारखाना आणि चार नंबर पागा. घोड्यांना बांधण्याची जागा कोणती आहे? पागा. म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपण उत्तर बरोबर देणार आहोत. पुढं पा, आयत्या बिळात राहणारा कोण जो स्वतःचा निवारा तयार करत नाही मात्र दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतो? पर्याय वाचूया आपण. एक मुंग्या, दोन साप, तीन मुंगूस, चार कोळे. आपल्याला माहितीये साप हा दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतो, मुंग्यांच्या वारुवात राहतो, म्हणून पर्याय क्रमांक दोन साप हा पर्याय बरोबर आहे. पुढ, गुहेत कोण राहत? पा, आता आपण पाहिलेले गुहेत कोण राहत. पहिला पर्याय वाघ, दुसरा घोडा, तिसरा गाय आणि चौथा ससा. आता गुहेत राहणारा प्राणी आपल्याला आपण पाहिलेले आहे, कारण घोड्यासाठी आपण निवारा तयार करतो, गायीसाठी करतो, ससा स्वतःचा निवारा तयार करतो आणि गुहेत राहणारा प्राणी कोणता आहे? वाघ. म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे. पा मुलांना, हे प्रश्न एकदम सोपे असल्यामुळं तुम्हाला पटपट सोडवता येणार आहे. फक्त कधी कधी परीक्षेमध्ये योग्य किंवा अयोग्य असे शब्द दिलेले असतात, अशा वेळेस मात्र थोडासा विचार करून उत्तर रंगवायचे असतात. पा, दिलेल्या पर्यायामधून योग्य जोडी निवडा व रंगवा. पा, अस्वल झाड, आपल्याला माहिती अस्वल झाडावर राहत नाही. पोपट घर, पोपटाचं घर नसतं. डुक्कर पाणी, डुक्कर काय पाण्यात राहत नाही. गाय गोठा. पर्याय क्रमांक चार हा योग्य पर्याय आहे, म्हणून आपण याचं उत्तर काय आहे? चार. म्हणून चार नंबरचा पर्याय किंवा चार नंबरचा गोल आपण रंगवणार आहोत. पुढ, पुढचं पा, मुंगी वारुळ पा, हत्ती हत्ती खाना, घोडा गोठा, गाय जंगल, वाघ तबेला. पा, आता आपल्याला माहिती हत्ती अंबार खाण्यात राहतो, घोडा गोठ्यात राहत नाही, गाय जंगलात राहत नाही, वाघ काय तबेल्यात राहत नाही, म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर बरोबर आहे. पा, आता योग्य पर्याय. पा, मुलांनी आता चॅट बॉक्स वर याचे उत्तर द्यायची आहे. पा, पहिला पर्याय विंचू दगड, दुसरा आहे ससा पिंजरा, माणूस मंदिर, सुगरण झाड. पा, योग्य पर्याय कोणता आहे शोधा मुलांनी आणि चॅट बॉक्स वर आपले उत्तर द्या. पा, चला पा, बऱ्याच मुलांनी
उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर राजश्री, महेश, अन्वी, सुरेखा, बऱ्याच मुलांचे एक हा पर्याय उत्तर बरोबर आलेला आहे. ठीक आहे, छान. असाच पर्याय शोधत गेले तर बरोबर सापडतात. लक्ष देऊन फक्त पर्याय वाचायचे असतात. ठीक आहे, पाहू आपण कोणता पर्याय आहे. चला पा, विंचू दगड. आपा विंचू दगडांच्या फटींमध्ये राहतो, ससा पिंजऱ्यामध्ये राहत नाही, माणूस मंदिरात राहत नाही आणि सुग्रण झाडावर राहत नाही. म्हणून पर्याय क्रमांक एक हा बऱ्याच मुलांनी उत्तर बरोबर सांगितलेला आहे. पुढं पा, पाय 2020 ला आलेला हा प्रश्न आहे. आता इथं योग्य जोडीच विचारलेला आहे. वाघाची जाळी, उंटाचा तबेला, सिंहाची ढोली आणि कासवाचं बिल. पा कोणतं उत्तर योग्य पर्याय तो पा आणि उत्तर पटकन चॅट बॉक्स वर टाका. हा पा बरोबर, बऱ्याच मुलं उत्तर देत आहे. पर्याय क्रमांक एक बऱ्याच मुलांचे उत्तर आहे. चला पाहूया आपण उत्तर काय आहे. पा वाघाची जाळी. पा आपण वाघाच्या निवाऱ्याला गुहा पण म्हटलेला आहे आणि जाळी पण म्हटले आहे. म्हणजेच वाघाची जाळी हा पर्याय क्रमांक त्यांचा बरोबर आलेला आहे. पा 2024 ला पण हा प्रश्न आलेला होता, पण इथं अयोग्य जोडी विचारलेली आहे. चुकीची जोडी कोणती आहे ते पण मुलांनी शोधायचे पटकन. कोळी घरटे, सिंह गुहा, साप वारुळ, घोडा तबेला. पटकन चुकीची जोडी शोधा आणि चॅट बॉक्स वर आपले उत्तर नोंदवा. बरोबर, बऱ्याच मुलांचे उत्तर बरोबर येतात. ते राजश्री, शशी, आराध्या. छान, चला पाहू आपण कोणतं उत्तर बरोबर आहे. पा कोळी घरटे. आता आपल्याला माहिती कोळी काय घरटे बांधत नाही, कोळ्याच्या घराला जाळं म्हणतात. म्हणून चुकीची जोडी कोणती आहे, कोळ्याचे जाळे. बऱ्याच मुलांनी याच उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. दोन हजार 2021 ला पण चुकीची जोडी आलेली आहे. पा घोडा पागा, साप बिळ, ससा ढोली, कोंबडी खुराडे. आपल्याला माहिती घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला पागा म्हणतो आपण, सापाच्या राहण्याच्या ठिकाणाला बिळ म्हणतो, ससाच्या राहण्याच्या ठिकाणाला मात्र ढोली म्हणत नाही, कोंबडीच्या राहण्याच्या ठिकाणाला खुराडे म्हणतो. म्हणजे याची चुकीचा पर्याय कोणता आहे, कोंबडी ससा ढोली. म्हणून तीन हा पर्याय आपण रंगवणार आहोत. आता परीक्षात पण आहे, तुम्हाला नंतर पीडीएफ वगैरे दिली जाईल. त्या पीडीएफ मधून तुम्ही या घरदर्शक शब्दांचा सराव करू शकतात, वाचून तुम्हाला बरोबर येणार आहे. पा चालते. स्क्रीनशॉट काढून घ्या. शॉट घेऊ शकता.
हा पण एक आहे. ठीक आहे. मला आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर व तसेच आमची पंचायत समिती संगमनेर यांच्यातर्फे जी बोलण्याची संधी दिली मी त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानते आणि थांबते.